प्रभाग क्रमांक 26 चे नगरसेवक भागवत आरोटे यांनी आपल्या प्रभागातील अशोक बुद्धविहार शेजारील वॉल कंपाऊंडचा भूमिपूजन सोहळा पार पाडलाय. प्रभागातील नागरिकांच्या मागणीनुसार कित्येक दिवसांपासून प्रलंबित अशा कामांचा शुभारंभ प्रभाग क्रमांक 26 चे नगरसेवक भागवत आरोटे यांनी केलाय. यावेळी त्यांनी आपल्या भावना जनमत मराठी वाहिनीबरोबर व्यक्त केल्या. पाहूयात आपण ते काय म्हणाले ते. 26 मधील अशोक सम्राट बुद्धविहार येथील कार्यकर्त्यांच्या सर्व त्यांचे पदाधिकारी यांच्या मागणीनुसार आणि त्यांच्या मेहनतीचं फळ म्हणावं लागेल की आज ह्या वॉल कंपाऊंडचं काम चालू होत आहे. आणि एक ना अनेक कामं करत असताना एखाद्या कामाला जर अडचण यायला सुरुवात झाली की ते अडचणीचा पिच्छा करतो या कामातून तो आम्हाला अनुभव आहे. कारण जेव्हा मी पहिल्याच वर्षी काम मंजूर केलं आणि तेव्हा माझ्याबरोबर इंगळे भाऊ असतील, आमचे केदारे भाऊ असतील, हे सर्व अध्यक्ष जाधव साहेब वगैरे सर्व होती. आम्ही पहिली गोष्ट याचा ओपन बेसला महानगरपालिकेचं नाव लावण्यापासून तिथं काम करावं लागलं आणि ते सर्व करीत असता मी ती फाईल मंजूर केली. आणि नंतर मुंडे साहेबांनी, आपल्याला सर्वांना माहितीच आहे की नंतर मुंडे साहेबांनी काही कामं कॅन्सल केली, त्यामध्ये हेही काम होतं आणि त्यामुळे ह्या कामाला लेट झालं. त्याबद्दल मी सर्व मंडळाची दिलगिरी व्यक्त करतो. कारण काम तसं हे लवकर व्हायला पाहिजे होतं पण ते होऊ शकलं नाही त्याला तांत्रिक अडचणीमुळे. आणि नंतर मग मी हा आता जे काम चालू होत आहे ते माझ्या नगरसेवक निधीतून या वॉल कंपाऊंडचं काम धरलेलं आहे. आणि लवकरात लवकर इथं जे चांगली समाजाचं काम होत आहे अशा ठिकाणी खरं तर सर्वप्रथम कामं व्हायला पाहिजे आणि तो प्रयत्न माझा आहे. तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक आता 2B मधील संत तुकडोजी महाराज ओपन पेसमध्ये पण वॉल कंपाऊंडचं आणि तिथे पण एक हॉलचं काम चालू आहे. संजयनगरला पण एक सभामंडप धरलेला आहे, त्याचंही काम लवकरात लवकर होईल. त्याची वर्क ऑर्डरला आहे ती फाईल. आणि लवकरात लवकर असं प्रत्येक नगरात प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या समाज उपयोगी कामं आहेत जे लोक कर भरत आहेत आणि त्यांनाच त्याची उपयोग झाला पाहिजे या दृष्टीतून काम करत असताना गेली पाण्याच्या पाईपलाईन असतील, रस्ते असतील. रस्त्यांचं काम जे आम्ही इथं 5.5 कोटीचं मंजूर केलेलं आहे पण तो कोविडचं नंतर प्रॉब्लेम झाल्यामुळं ते चालू काम बंद पडलेलं आहे. तेही लवकरात लवकर पाऊस सर्प जसा उघडेल तसा रिसर्फेसिंग खडीकरणाचे कामं चालू केलेली आहेत. आणि बाकीची जी कामं राहिलेली रस्त्यांची असतील, मग जी कामे बाकी असतील ती सर्वच कामे 100% पुरे होतील हा विश्वास मला याच्यामुळे आहे. कारण ह्या जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि जनता माझ्या बरोबर आहे. आणि म्हणूनच ही सर्व कामं लोकांना जी शब्द दिली, आम्ही जो वचननामा या जनतेला निवडणुकीत दिला होता तो आम्ही जवळजवळ पूर्ण केलेला आहे. आणि त्या वचननाम्यात जेही कामं आम्ही काही दिली नाही ती पण कामं मी केलेली आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही क्रीडांगण असेल, हॉस्पिटल असेल, पाण्याच्या टाकी असेल आणि अभ्यासिका असेल, ह्या अशा सर्व गोष्टी इथं झाल्या आहे. अभ्यासिका आता रेडी आहे, हॉस्पिटल रेडी आहे. फक्त कोविड कधी संपेल याची वाट फक्त भगवंताला विनंती करतो आहे की गणराया या कोविडला लवकरात लवकर जाऊ दे आणि लोकांना सुखी कर, एवढीच गणपती विनंती करतो. आणि काम नक्कीच नागरिकांना शब्द देतो, आपण फोन करा, आपलं कुठलंही काम होईल. आपल्याला कोणालाही माझ्या ऑफिसपर्यंत यायची जरूरत नाही. माझा नंबर आपल्या सर्वांकडे आहे, आपण फोन करावं, आपलं काम होईल. संबंधित अधिकाऱ्यांना आपला नंबर दिला जातो. आमची काम जेव्हा कोणाचा फोन येतो आणि तो नंबर देऊन आम्ही त्याचं काम कसं होईल याबद्दल त्या अधिकाऱ्याला सांगतो आणि त्याचं काम करायला होतो. त्यामुळं नागरिकांनी नगरसेवक आपल्या दारातच आला पाहिजे कारण कोविड चालू आहे. त्यामुळं हाही विचार करावं आणि आपलं काम कधी थांबणार नाही. तो कोविड असू द्या नाही तर अजून काही येऊ द्या, काही फरक पडणार नाही. आमचे नागरिक सुज्ञ आहे आणि माझ्या मते कोविडलाही कोणी घाबरू नये, फक्त सावधगिरी बाळगावी व एकमेकापासून अंतर राखावं. काम असेल तरच आपण घराच्या बाहेर पडावं, रिकामी गर्दी कुठंही करू नये, ही काळजी आपण घेण्याची जरूरत आहे. आणि सर्वांना या गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देतो. आणि आत्तापर्यंत जी कामे चालू आहेत 59 कोटीच्या पुढे या प्रभागात काम चालू आहे. आणि लवकरात लवकर माझ्या मते राहिलेली कामं रस्त्यांची ती पण लवकर मार्गी लागतील. आणि जी हॉस्पिटलचं उद्घाटन लोकार्पण आहे, पाण्याच्या टाकीचं लोकार्पण आहे, अभ्यासिकेचं लोकार्पण आहे, हेही लवकरच होईल. आपण अपंगासाठी पण एक मोठी इमारत धरलेली आहे आणि ते पण लवकरात लवकर काम चालू होईल. आणि इथं एकही घटक या कामापासून महानगरपालिकेच्या सुविधापासून वंचित राहणार नाही हाच प्रयत्न चालू आहे आणि तो नक्की करत राहू एवढ्याच सांगतो. आणि एवढ्याच सर्वांना
ह्या गणेश उत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि शांततेत गणपती आपण विसर्जनाच्या वेळेस सर्वांना विनंती करतो की आपण घरातच जर गणपती विसर्जन केला तर अतिउत्तम होईल. आणि जरी आपल्याला वाटलं की आपण घरात गणपती उत्सव विसर्जन करू शकत नाही, परंतु आपण बाहेर जाताना घरातला एक किंवा दोनच व्यक्ती असावे अशी काळजी जर घेतली आणि गर्दी केली नाही तर कोविडचा प्रसार होणार नाही. म्हणजेच मी एक काम चांगलं करत आहे, गणपतीचं पूजा अर्चा करत आहे, पण माझ्या हातून कुणालाही आजार पसरणार नाही ही आपण खबरदारी घेतली पाहिजे आणि माझ्या मते तेच गणरायाला अपेक्षित आहे. आणि म्हणून आपण या भगवंताचं काम करताना सर्वांची काळजी घेणंही हे काम आहे आणि म्हणून ते आपण करावं. सर्वांनी गर्दी टाळावी अशी आपल्या मार्फत सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. ओके. अशोक सम्राट बहुउद्देशीय सेवाभावी संस्था या संस्थेच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी बौद्ध विहाराच्या वॉल कंपाऊंडच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित सर्व ठिकाणचे सर्व पदाधिकारी आणि परिसरातील सर्व सामर्थ्यांचे सर्वप्रथम संस्थेच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. आज या ठिकाणी आपल्या प्रभाग सव्वीसचे सन्माननीय नगरसेवक कार्यक्षम नगरसेवक भागवतभाऊ आरोटे यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी या वॉल कंपाऊंडच्या कामाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित झालेले शिवसेनेचे शहर प्रमुख सन्माननीय देवाभाऊ जाधव, त्याचप्रमाणे गोकुळभाऊ तिडके, लखनभाऊ कुमावत, अशोकभाऊ पारखे आणि त्याचप्रमाणे शिवसेनेचे परिसरातील इतर सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं या ठिकाणी मी या संस्थेतर्फे स्वागत करतो, आभार मानतो. त्याचप्रमाणे या परिसरातील जे संघटनेचे संस्थेचे सभासद आहेत, पदाधिकारी आहेत, ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आणि आभार या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि सर्व नागरिकही या ठिकाणी अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचंही मी अशोक बहुउद्देशीय संस्थेमार्फत या ठिकाणी स्वागत आणि आभार मानतो. धन्यवाद. त्याचबरोबर प्रभागातील नागरिकांनी देखील भागवत आरोटे यांच्या कामाचं कौतुक करीत त्यांचे आभार मानले. भागवत आरोटे हे प्रभागासाठी नेहमीच कार्यतत्पर असतात, तसंच इथून पुढेही जनतेची सेवा करण्यासाठी ते नेहमी कार्यतत्परच राहतील, असं यावेळी त्यांनी प्रभागातील नागरिकांना आश्वासन दिलंय. जनमत मराठी वाहिनीसाठी नासिर मंसुरी, नाशिक.